मी महेश भोपळे व्ही स्कूल ऍप मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण इयत्ता पहिलीचा रस्त्यावरील सुरक्षितता रोड सेफ्टी या पाठाबद्दल माहिती पाहणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला रहदारीचे नियम समजून घ्यायचे आहेत. रहदारीच्या नियमांचे पालन कसे करायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. झेब्रा क्रॉसिंग, फुटपाथ, सिग्नल आदी संकल्पनांचे या ठिकाणी आपण तोंड ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. नियम क्रमांक एक, लाल दिवा लागल्यावर रस्ता ओलांडणे. क्रॉसिंग द रोड व्हाईट सिग्नल इज रेड. म्हणजे मित्रांनो, जेव्हा आपल्याला रस्ता ओलांडायचा आहे तेव्हा आपल्याला सिग्नलवरती लाल दिवा लागलेला पाहायचा आहे. हा लाल दिवा लागल्याच्या नंतर ही सर्व वाहने थांबलेली असतील आणि तेव्हाच आपल्याला रस्ता ओलांडायचा आहे. ओके, नेक्स्ट नियम क्रमांक दोन, फुटपाथ वरून चालणे. वॉकिंग ऑन द फुटपाथ. मित्रांनो, हा जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याच्या बाजूला हा छोटा रस्ता असतो याला आपण फुटपाथ म्हणतो. पण जेव्हा आपल्याला चालायचं आहे तेव्हा आपण याच फुटपाथचा वापर करून रस्त्यावरून चाललं पाहिजे. ओके, नियम क्रमांक तीन, रस्त्यावर कचरा टाकू नये. डोंट थ्रो रमेश ऑन द रोड. आपण पाहतोय मित्रांनो या चित्रामध्ये ही मुलगी रस्त्यावरती कचरा टाकतात, तर हे चूक आहे. तर हे असं केल्यामुळं आपल्याला रस्त्यावरून चालताना अडचण निर्माण होते, आपण रस्त्यावरून व्यवस्थित चालू शकत नाही. त्यामुळं रस्त्यावर कचरा टाकणे हे चूक आहे, ते आपल्याला करायचं नाही. नियम क्रमांक चार, रस्त्यावर खेळू नये. डोंट प्ले ऑन द रोड. आपण पाहता या ठिकाणी ही मुलं रस्त्यावर खेळत आहेत आणि समोरून एक वाहन आलेला, मग या वाहनामुळे या मुलांचा अपघात होऊन त्यांना इजा होऊ शकते. त्यामुळं रस्त्यावर खेळणं हे चूक आहे, हे आपण करायला नको. नियम क्रमांक पाच, रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे. युजिंग द झेब्रा क्रॉसिंग व्हाइल क्रॉसिंग द रोड. मित्रांनो, आपण पाहतोय हे दोन मुलं ज्या पट्टीवरून चालत आहेत तिची पट्टी तिच्यावरती पांढरे पांढरे पट्टे दिसत आहे, तर याला आपण झेब्रा क्रॉसिंग म्हणतो. आणि रस्ता ओलांडत असताना आपल्याला केवळ आणि केवळ या झेब्रा क्रॉसिंगचाच वापर करायचा आहे. नेक्स्ट नियम क्रमांक सहा, रस्ता ओलांडताना डावीकडे व उजवीकडे पाहणे. लुकिंग टू द लेफ्ट अँड राईट व्हाइल क्रॉसिंग द रोड. मित्रांनो, जेव्हा आपण रस्ता ओलांडतो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या दोन्हीकडे म्हणजे डावीकडे आणि उजवीकडे पाहायचे आहे, जेणेकरून कुठलं वाहन येत नाही याची आपली खात्री होईल आणि मगच आपल्याला रस्ता ओलांडायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण रस्त्यावरील सुरक्षितता रोड सेफ्टी याबद्दल माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.